दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटीत भारताचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव करत दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. यासोबतच टीम इंडियाचा आफ्रिकेमध्ये पहिल्या मालिका विजयाचं स्वप्नही भंगलंय. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आफ्रिकेनं घेतला होता आणि पहिल्या डावात टीम इंडियाला 245 धावात रोखलं. त्यानंतर मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या टीमनं 408 धावा करत 155 धावांची मोठी आघाडी मिळवली होती आणि दुसऱ्या डावात टीम इंडियाचे फलंदाज सबशेल अपयशी ठरले आणि दक्षिण आफ्रिकेनं पहिली कसोटी एक डाव 32 धावांनी जिंकले. 3-7 जानेवारी 2024 केपटाऊन इथे होणारी कसोटी टीम इंडियाला जिंकणं महत्वाचं आहे.